दूध असत. बापू, दत्तकोटच्या सगळ्या तस्वीरीत चार कुत्रे त्यांच्या पायाशी कशाला असतात? अरे ते चार वेदांचं प्रतीक आहे. सगळी औषधं वेळेवर घेतलीत ना? आयुष्यात दुसरं काम काय उरले मला? फक्त औषध घेणं. दत्तगुरु, दत्तगुरु, दत्तगुरु. आई ग, डबा तयार झाला का ग? नाही रे बाबा, अजून एक 10-15 मिनिटं वेळ आहे. सुधीर. बापू, तुमच्या देवघरातल्या देवांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे माणसांसारखी. त्या संतती नियमनाचा कायदा लागू नये वाटत. सुधीर, अरे माणसाची थट्टा करावी, देवाची थट्टा करू नये. ज्या गरीब लोकांना औषध पाण्याचे पैसे देता येत नाहीत, ते गरीब लोक मूर्ती टाक आणून देतात. श्रद्धेची थट्टा करू नये. हा दत्तगुरु. ती भेंडी घाल आणि तू शाळेला जा. हा, तुला उशीर होईल, बाकीचं मी बघते. दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. राम राम. राम राम. काय बाबा, कसं आहे तुझ्या मुलीचं? बरं चिमणभर. ये ये. आई, मी संध्याकाळी शाळेतून आल्यानंतर शिराचा प्रसाद बनवीन. हा बर बर. बापू, तुम्हाला औषध घ्यायला पैसे हवे होते ना? हो हो. हे घ्या. येतो हा मी. या बाळ. काय होत आहे ग तुला? डोकं असं दुखतंय, चेचा असं वाटतंय. स्वतःच ना का सुनेच? सुनेच कशा पायी, माझच की. माझी सून फार मोठ्या गुणाची आहे. मग उत्तमच. मग चेसण्याऐवजी तिच्याकडून चेपून घ्या. अहो आजकाल काय होत की काही सासवा सुना ना आणि काही सुना सासवा ना, डोकेदुखी होते. माझी मुलगी एका सासूची सूनच आहे. आईच्या अंगावर थुंकतेस. खासकर मी तुला सांगते, अरे तिने मुद्दा मुद्दा म्हणून माझा छळ मांडलाय. तिच्या बापाकडून तुझ्या स्कूटर साठी पैसे म्हणून सांगितले ना, म्हणून ती माझा असा छळ करते. कसला माज आलाय तुला? अरे हुंडा म्हणून एक दमडा सुद्धा घेतला नाही मी हिच्या बापाकडून, आणि आता तुझ्या लग्नाला 2 वर्ष झाली आणि स्कूटर साठी पैसे मागितले तर तो हुंडा का होता? अरे हुंडा विरोधी समितीची मी अध्यक्षा, आणि ही मला सांगते तुम्ही हा हुंडाच घेतलाय म्हणून. आईला बसायचं नाहीये स्कूटरवर, मला हिंडावं लागतं गावभर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून. तुझ्या नवऱ्यासाठीच मागते ती स्कूटर. स्कूटरला पैसे देण्यासारखी माझ्या बापूंची परिस्थिती नाही, हे मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं. हे इथं बसून तू ठरवणारे कोण? हे सगळं तुझ्या बापाला सांगितलंय? मी सांगणार नाही. त्यांची मिळकत काय याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यात आणि आईचा आजार पण अनेक वर्ष चाललंय, त्यामुळे बापूंच्या डोक्यावर आधीच कर्ज झालंय. त्यांच्या कर्जात आणि काळजीत मला अजिबात भर घालायची नाहीये. बाप बाप बाप, कशी सभ्यत बोलण्यासारखी बोलते. काय बडबड लावली? जा आईला पुन्हा चहा करून दे. जा. तुझी प्रॅक्टिस काय अजून जीव धरत नाही? चहा घ्या बा. अरे मी एवढ्या लटपटी खटपटी केल्या, तुझे मार्क्स वाढवून दिले, तुझी डॉक्टरकीची परीक्षा पास करून दिली, तरी सुद्धा तुझा जम बसत नाही. तो भागोजी येतोपर्यंत जम बसणं कठीण आहे. गावातला जुना वैद्य येतो, सगळे पेशंट जातात त्याच्याकडे. अहो पैशासाठी आग्रह धरत नाही तो. आम्ही निवडणुकीच्या वेळी सभातून लोकांना सांगतो अमक्या अमक्याला मते द्या, तसं सभातून लोकांना सांगायचं का डॉक्टर किरणकडे जा म्हणून? त्याचा दवाखाना हल्ल्याशिवाय माझे दिवस पालटायचे नाहीत. तो वाडा कोणाचा? तुम्हीच नाही का मदत केलीत? भीमरावांनी वाड्यासकट जागा विकत घेतली बिल्डिंग बांधण्यासाठी. अरे हो, विसरलोच की. मग काम सोपं आहे. हा तू फोन लाव भीमरावाला, मी बोलतो त्यांच्याशी. बर.
राम राम मालक। हॅलो। हाय डार्लिंग तनु। शरम नाही वाटत? शरम? अगं तुला मिठी मारायला सुद्धा शरम वाटणार नाही। तुला वाटत? मी किरण बोलतोय। नॉनसेन्स, जीप साईल सोडू नका। अगं तुझ्याशी बोलताना जिभेवर ताबा धरत नाही। शट अप। कोण पाहिजे तुम्हाला? खरं म्हणजे काम तुझ्या बाबांशी आहे, पण तूच बोलत राहिलीस तर काय मजा येईल। तुमची फालतू बडबड ऐकायला वेळ नाहीये मला। रामू। अगं 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 अगं, पण काय रे, आहेत का भीमराव? हो आहेत ना, येतात फोनवर। साहेब फोन। हॅलो। नमस्कार। फोन अशासाठी केला, आमच्या किरणच्या दवाखान्यासाठी एखादी चांगली जागा आहे का तुमच्या पाहण्यात? साहेब आता तुम्ही म्हणाल तिथे जागा मिळवून देतो ना। आता तुमच्यासाठी आम्ही काय करणार नाही, त्याची खात्री आहे हो। पण दवाखाना चांगला चालायचा म्हणजे जागा मध्यवर्ती ठिकाणी हवी ना। हा, म्हणजे जिथे वर्दळ जास्त असते अशा ठिकाणी। हा म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर तो भागोजीराव वैद्यांचा दवाखाना आहे ना, तशी जागा हवी। अहो मग तिथेच देतो। आता नवीन जागा बांधणारच आहे, खाली जागा दवाखान्यासाठी आणि वर राहण्याची सोय। एकदम पसंद भीमराव। हा एक काम झालं ना, की तुमच्या मुलीबद्दल तुम्ही केलेल्या सूचनेचा आम्ही जरूर विचार करू। नाही म्हणजे नवीन साहेब, आता तुम्ही एवढं आमच्यासाठी करणार म्हटल्यानंतर आम्ही आमच्या जावासाठी एवढं करणार आहे आज। हा थँक्यू, थँक्यू व्हेरी मच। बसा बसा भुरके, बसा। काय भुरके, मी एवढ्या मी काय सांगतो ते ऐकून घ्या। त्या भागुजराव वैद्याचा दवाखाना असलेला वाडा मी विकत घेतला हे तुम्हाला माहितीच आहे। तुमचं 40-50 हजाराचं कर्ज त्याच्या डोक्यावर आहे। त्याच्या माग सारखा पैशाचा तगादा लावा, त्याला अगदी सळो की पळो करून सोडा। सोडतो। हे काम तुमच्याकडे लागलं? लागलं। सांगितलं ना उधारी बन म्हणजे बन, आधी रोख पैसे काढ नाहीतर दात तोडून हातात देईन। चहा ना अगोदर देते बाबा, याच्याकडनं 8 रुपये घे आणि नाही दिले तर मला सांग। काय गोपीनाथ नवा धंदा काय म्हणतोय? 8 रुपये। काय आपल्या पुढे 8 रुपये मागताय? मोगऱ्या पैसे देत ना बाग, त्याला धरून ठेव, बघते मी 2 भाजी 1 चहा। गोपीनाथ मामा असं काय करताय? मामा कोणाला बोलतो? मामा गेला माशनात। आईचे पद कधी गेला? 8 रुपये। हॉटेल का तुझ्या बापाचा? अरे मला माहित आहे तुझ्या बापाचा आहे, पण हा बाप मला का पकडतो कळत नाही। तू भय ना? अरे बाबा तू याला कशाला पकडणार? मी त्या गेंड्याला पकडायला सांगितलं होतं ना। काय मारी, सगळे लोक सारखेच कपडे घालतात। ए गेंड्या पैसे रे। हा तो गेंडा अजून चहा पितोय तिथं आणि हा गेंडा मला पकडतोय। बोले गेंड्या, आपला बाबा गोपीनाथ मामा तो शेंड्यांचा गेंडा तिकडे चहा पितोय आणि तुम्ही मला पाणी पाजायला निघालात। अहो मी फुलाजी, एवढा जाड भिंगाचा चष्मा घातला तरी दिसत नाही तुम्हाला? अरे जाड भिंगांचा चष्मा लावून जवळचे पैसे दिसतात, माणसं दिसत नाही। काही म्हणा गोपीनाथ मामा, तुमची मोगरा म्हणजे फियाट पद्मिनी आहे। काय रे, तुम्ही अशोक लेलँड आहात ना? बोलणं काहीतरी मा सगळ्यांकडनं ती पैसे वसूल करे, तिच्याकडनं वसूल करायला कोणाला जमणार नाही। का लहानपणापासून जास्त का? नाही, लहानपणी ती फ्रॉक घालायची, त्याच्यानंतर ती परकर घालायला लागली, त्याच्यानंतर दिसते आता काय ते दिसते। तसं नाही विचारलं मी, म्हणजे लहानपणापासून ती अंग कठीण अशीच आहे का? नाही तुम्ही हे असे आणि ती निरोगी म्हणून म्हटलं। निरोगी पडून एक गोष्ट आठवली ती सांगतो। एक दिवस मी माझ्या पोरीची हिस्ट्री आणि भूगोल विचारतो काय? तुला चहा प्यायचा ना? पैशात काय विचार, माझं डोकं खाऊ नको। हॉटेल मध्ये दुसरं आहे काय खायला? ए फुलिया, चहा पी तू कप भर आणि बडबड तू किटली भर। काय पाहिजे तुला? आता काय पाहिजे, रोज इथे येऊन चहाच पितो, आता मागण्यासारखं तुझ्याकडे भरपूर आहे। काय म्हणला? ते म्हणजे चहा, शेव, चिवडा, बिस्किट, मिरची। आपण मिरची नाही टाकणे घे की त्याचं काय मोगरा, सगळ्याच वस्तू काय पैसे टाकून मिळत नाही। समज मी तुला आवडलो तर ए झिपरिया झिपऱ्या म्हणजे ये काही खाईस नव,
आधी सावताचं नटबोल्ट ऐक कर. अगं पण रागवतेस कशाला? ठीक आहे, तुझं उदाहरण बाजूला ठेव आणि माझं उदाहरण घे. समज तू मला आवडलीस तर डोळे दिपले माझे. हे एकदम कडक चहा, म्हणजे एकदम गरम असा चहा जगाच्या पाठीवर मिळणार नाही. जगाच्या पाठीवर म्हणजे आपल्या गावात ग या चहाची चव काही निराळीच. हा चहाचा गुण म्हणायचा की हाताचा? चहाचा गुण. आता हाताचा गुण बघायचा तुला? मला कशाला, तो मागे शेंड्यांचा गेंडा बसले त्याला दाखव. सकाळ सकाळ सुरू. ओ ओ गोपीनाथ मामा, कोण आहे? फुलाजी, हा घ्या चहाचा रुपया. कुठे? आगे आगे. काय गोपीनाथ मामा, मोगरा लग्न कधी करते? मोगरामची वागीण आहे वागीण, दिसायला हरिण आहे हरिण. तिच्यासाठी बंगलेवाला नाही तर मोटरवाला शोधणार आहे मी. मोठी एवढी दिसते. तुला काय वाटलं, तुझ्या सारख्या मजुराशी लग्न करीन तिचं? आम्ही काय बाबा फ्लॅट अँबॅसिडर रिपेअर करणार आहे मॅकॅनिक, एवढी मोठी गाडी कोण रिपेअर करणार? काय बोलला? ए तुझ्याकडे एवढी तरुण मुलं येत असतात गाड्या घेऊन, त्यातला बघ ना एखादा मारत्या, बघ मारत्या. मारत्या? हा मारत्या. हा कोण मारत्या? अरे मारुतीवाला रे. मारुतीवाला? चांगला व्हॅन वालाच बघायला पाहिजे. दत्तगुरु दत्तगुरु, अग तीर्थ घेतेस ना? हो घेते ना. आज पुन्हा त्यांनी नोटीस पाठवली म्हणे जागा सोडण्याबद्दल. अग तू काय काळजी करतेस, मी खंबीर आहे ना. डोंगर सुद्धा खंबीर असतो, पंधारणी कंपामुळे तो सुद्धा खचतो. आधीच माझ्या आजारपणापाई कर्जाचं ओझ आपल्या डोक्यावर, त्यात वैद्यकीचं उत्पन्न असं आपल्याला कितीस मिळतंय. सुधीरच्या पगाराचा आधार आहे म्हणून घर तरी चालते. त्यात ही घर सोडायची कटकट मागे लागले. अगं दत्तगुरुना सगळी काळजी आहे. हे सगळं कसं निभावून निघणार आहे दत्तांनाच माहिती. एक विचारायचं होत. काय ते? करुणाच्या लग्नाचा उद्या वाढदिवस आहे तिसरा. कार्टीला कळवलं सुद्धा नाही, नाहीतर दरवर्षी आदल्या दिवशी येऊन पाया पडून जाते. अग घरात काही अडचण निघाली असेल म्हणून नसेल आली. मी एक सांगू का, सुनील हाताशी धरून चार जिलब्या करू का, करुणाला फार आवडतात. सुधीर कामाला जातो ना, त्याच्या बरोबर पाठवून देते तिला द्यायला. करू? अगं मग त्यात विचारायचं काय, दे की पाठवून. वेळी कुठली अवलक्षणी, साऱ्या गावभर माझी निंदा आलस्ती करतेस. निर्लज्ज बेशरम बोल बोल, त्या काळ्याच्या सुनेला सांगितलंस की नाही स्कूटर साठी मी तुझा छळ करते म्हणून? सोडव मला. हे ग आता फार सहन केलं मी, आता नाही सहन करायची मी. समजलीस सासूबाई? आज माझ्या लग्नाच्या वाढदिवस आहे, हे तरी लक्षात घ्या. वाढदिवस? आमच्या दृष्टीने हा पश्चाताप दिवस आहे. अगं ह्या आधीच तर तू मेली असतीस तर विही सुटली असते आणि भास्करही सुटला असता. असं नका हो बोलू. खबरदार, एक अक्षर जास्त बोलशील तर लक्षात ठेव, आणि माझ्या विषयी जर पुन्हा बाहेर जाऊन काही सांगशील तर तुझं तांगडं मोडून टाकेन. तू कशाला आलास इथं आता? मी न वाजवता घर शिरलास त्याचं काही नाही वाटत तुला? नाही, दार उघडत होतो म्हणून मी आतमध्ये आलो. काय काम होत तुझं? काम तसं काही विशेष नाही. आज करुणाताईच्या लग्नाचा वाढदिवस, तिला जिलब्या खूप आवडतात म्हणून आईने तिच्यासाठी हा जिलब्यांचा डबा पाठवला. आमचं तोंड गोड करायला दिलाय वाटतं डबा. तुमचं नाही, करुणाताईच. तिचंही तोंड गोड होणार नाहीये. तिच्या नवऱ्याला खूप फिरावं लागतं, त्यासाठी त्याला स्कूटर हवीये आणि ते पैसे तुम्ही देणार आहात. अहो पण एवढे पैसे एकदम आम्ही आणणार कुठून? का तुझ्या बापाची वैद्यकी बुडाली का तुझी नोकरी गेली का घरातले पैसे सगळे एकदम उडाले? अरे तुझ्या आईच्या बोडक्यावर औषधासाठी घालायला पैसे येतात तरी कुठून रे? सासूबाई. ताई तुम्ही तर हुंडा विरोधी समितीच्या अध्यक्ष आहात, आणि तुम्हीच जर असं करायला लागलात तर? खबरदार खबरदार, याला हुंडा म्हणालास तर. अरे आज तुझ्या बहिणीच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस ना, 3 वर्षांनी मागितलेले पैसे हुंड्याचे नसतात, समजलं? अहो पण आम्हाला त्याचा विचार करावा लागेल. सुधीर काही गरज नाही पैसे द्यायची, तू काही कबूल करू नकोस. उचला तो डबा,
आणि ही तुमची बहीण आणि दोघंही इथून चालते भा.